नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमपीएससी बुद्धिमत्ता विशेष प्रश्न। मित्रांनो, एमपीएससीच्या जास्तीत जास्त जागा निघालेल्या आहेत, आपण फॉर्म भरून तयारीला लागा। आपणास गणित आणि बुद्धिमत्ता विषयाची संपूर्ण तयारी या चॅनलद्वारे करून देण्याची मी हमी देतो आहे, कारण जास्तीत जास्त प्रश्न, जास्तीत जास्त बुद्धिमत्तेचे प्रश्न कसे सोडवायचे, गणिताचे प्रश्न कसे सोडवायचे याबद्दलच्या सर्व ट्रिक्स या चॅनलवर उपलब्ध असून चॅनलवरील सर्व व्हिडिओ पहा। मध्ये पाहूया महाराष्ट्रामध्ये एमपीएससी द्वारे विविध पदाच्या ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहूया कर्स आहे गट क टॅक्स असिस्टंटच्या एकूण 478 जागा निघालेल्या आहेत। मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी प्रयत्न करू शकतात। त्याचबरोबर लिपिक टंक लेखकच्या मराठी टायपिंग असेल तर यांच्यासाठी आहेत 316 जागा। त्याचबरोबर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क 33 जागा, लिपिक टंक लेखक 35 जागा आहेत। मित्रांनो, तर या जागेसाठी आपण आत्ताच अप्लाय करू शकतात आणि सहज आणि सोप्या पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीची पोस्ट घेऊ शकतात। मित्रांनो, जास्तीत जास्त संधी आहे, जास्तीत जास्त प्रयत्न करा। या परीक्षा केव्हा होणार आहेत ते पण आपण थोडक्यात पाहूया। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र गट क संयुक्त पेपर जो असणार आहे तो असणार आहे रविवार 14 ऑक्टोबर 2018, म्हणजे आपल्याकडे वेळ आहे आणखी अभ्यास करायला भरपूर। त्याचबरोबर गट क पेपर 2 टिपिक लिपिक आणि टंक लेखकचा जो पेपर असणार आहे पेपर 2, तो 2 नंबर पेपर असणार आहे 21 ऑक्टोबर 2018। त्याचबरोबर गट क पेपर 2 हा जो पेपर आहे मित्रांनो तो आहे 4 नोव्हेंबर 2018। त्याचबरोबर गट क पेपर 2 हा असणार आहे रविवारी 2 डिसेंबर 2018। तर आत्ताच आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग वेबसाईटला भेट देऊन याबद्दलची डिटेल्स माहिती व जाहिरात पण आलेली आहे याबद्दल डिटेल माहिती घ्या। मित्रांनो, या पेपरमध्ये जो काही गणित आणि बुद्धिमत्ता विषय असणार आहे याबद्दलची आपण लगेच माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर जास्तीत जास्त मित्रांनी अप्लाय करा आणि सहज आणि सोप्या पद्धतीनं ही परीक्षा द्या। आजच्या परीक्षेमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो राज्य उत्पादक शुल्क पेपर 2017 मधील काही गणिताची महत्वाची प्रश्न। तर या ठिकाणी पहा राज्य उत्पादक शुल्क 2017 जो पेपर आहे त्या पेपरमध्ये हा प्रश्न होता समूहात न बसणारे शोधा। तर अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत, या ठिकाणी आपण याचं स्पष्टीकरण पाहूया। पहिली संख्या आहे 39, दुसरी 69, 57, 129, 117। तर मित्रांनो, या ठिकाणी निरीक्षण करावं लागणार आहे आपल्याला या मूळ संख्या आहेत का, याला कोणत्या संख्येने भाग जातो का, हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला पण लक्षात आलं असेल एक निरीक्षण आपण असं करू शकतो 39/3 जर केलं तर याचं उत्तर येईल 13। त्याचबरोबर 69/3 करूया आपण, याचं उत्तर येईल 23। त्यानंतर 57/3 जर लिहिलं आपण तर याचं उत्तर येईल 19। 129/3 जर केलं तर याचं उत्तर येईल 43। 117/3 जर केलं तर याचं उत्तर येईल 39। तर पाहता या ठिकाणी आपण प्रत्येक संख्येला 3 भागलेलं आहे, 3 भागल्यानंतर जे आपल्याला उत्तर आलेले आहेत त्यामध्ये 13, 23, 19, 43 आणि 39। तर एक जर निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल हे जे 13 आहे 13, 23, 19 आणि 43 या सर्व मूळ संख्या आहेत। म्हणजे मूळ संख्या म्हणजे या संख्येला फक्त त्या आणि त्याच संख्येने भाग जातो, परंतु 39 जी संख्या आहे ही मूळ नाही, कारण याला 3 पण भाग जातो आणि 13 पण भाग जातो। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 उत्तर हे बरोबर असेल। तर मित्रांनो, यासारखे प्रश्न राज्य उत्पादक शुल्क 2017 आलेले आहेत आणि यावेळेसच्या ज्या परीक्षा होणार आहेत त्यामध्ये पण अशी प्रश्न असू शकतात। यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न असा आहे, या ठिकाणी 72, 24, 06, 96 या ठिकाणी 16 आहे, 12, 108 प्रश्नचिन्ह आणि 18। आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या पाहिजे आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण थोडं निरीक्षण केलं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल, या ठिकाणी 24, 6, 72 याचा काही सहसंबंध लागतो का बघायचा, उभा किंवा आडवा या पद्धतीने हे तक्ते पूर्ण करू शकतात आपण, या ठिकाणी मिसिंग टर्म शोधू शकतात। तर या ठिकाणी थोडं निरीक्षण केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल
याचं जर आपण निम्म केलं, निम्म म्हणजे लक्षात येतं आपल्याला सहाचं निम्म तीन गुणिले या ठिकाणचं हे 24 जशाला तसं, आणि आपल्याला उत्तर मिळेल 72। म्हणजेच शेवटच्या संख्येच्या अर्धी करणे, हाफ करणे, आणि मधल्या संख्येला गुणल्यानंतर 72 येतं। त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा हे 12, 12चा हाफ होईल 6, अर्ध 6 गुणिले जर हे 16 केलं तर आपल्याला 96 मिळेल। हे 96, त्याच पद्धतीनं आता या ठिकाणी 18चं निम्म 9 हे प्रश्नचिन्ह बरोबर 108। आता प्रश्न असा आहे की 9 कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर 108 मिळेल। आपण पर्याय पाहू शकता, या ठिकाणी 12, 16, 18, 20 आहे। तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल 12 आणि 9 गुणाकार, म्हणजेच 9 जर 12 केलं तर 108 येतो। तर मित्रांनो, या पद्धतीने 108 म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी एक संख्याश्रेणी दिलेली आहे आणि या संख्याश्रेणीमध्ये 5,000, 7,560, त्यानंतर 10 देऊन पुढे 2 दिलेले आहेत। या ठिकाणची आपल्याला संख्या शोधायची आहे। 1 आणि पुन्हा 2 दिलेले आहेत, पुढे 36, 9 आणि 3। तर या ठिकाणी आणि या ठिकाणी एक संख्या असणार आहे, ती दोन्ही सारखीच आहे, आपल्याला शोधायचं आहे। तर अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, या 3 जर 3 गुणलं, म्हणजे 3 × 3 केलं तर आपल्याला 9 मिळेल। या 9 जर 4 गुणलं तर 9 × 4 = 36 मिळेल आपल्याला। आता 36 5 गुणावं लागेल आपल्याला, गुणिले 5 करावं लागेल, म्हणजे इथली संख्या मिळेल। जर आपण केलं 36 × 5, 5 + 30 = 0, 43, 5 × 15 = 18, म्हणजे या ठिकाणी यायला पाहिजे 8 आणि 0। आता 180 पुन्हा 6 गुणावं, तुम्ही लक्षात येईल तुमच्या 180 × 6 हे 0, 8 × 48 = 8, 4 × 6 = 6, 10 म्हणजे या ठिकाणी पण 80 येईल। आणि या पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अतिशय बरोबर असणार आहे। तर यासारखे अतिशय सोपी प्रश्न आहेत मित्रांनो। आपल्या चॅनलवर असे भरपूर प्रश्न आहेत, आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्यास माहिती असतं महाराष्ट्रातील अतिशय टॉप चॅनल असून हे आपलं सर्व प्रकारचे सर्व स्पर्धा परीक्षा व्हिडिओ व्हिडिओज उपलब्ध आहेत। आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न सांगण्यापूर्वी फक्त एक सांगतो तुम्हाला, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतं। त्याचबरोबर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, आपले काही मत असतील तर आपण कमेंट्स पण करू शकतात। तर मित्रांनो, एवढं करायला तुम्हाला फक्त 1 वेळ लागतो, आणि आपण जर मला हा 1 दिला तर तुमच्यासाठी यासारखी भरपूर व्हिडिओ तयार करण्याची मला प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल। आपली प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावं एवढीच अपेक्षा आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ दररोज आपण पाहचाल मित्रांनो। या ठिकाणी पाहूया हा प्रश्न। तर या प्रश्नामध्ये आहे 2 × 8 = 20, 3 × 9 = 31, आणि 5 × 8 = 44। तर अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, सहज आणि साध्या पद्धतीनं। हा पेपर राज्यसेवा 2017 पेपर आहे मित्रांनो। ही जी आपण प्रश्नपत्रिका आता सोडवून घेत आहोत ती आहे राज्य उत्पादन शुल्क 2017, म्हणजे हे प्रश्न गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत, म्हणजेच यावर्षी पण याच्यासारखीच प्रश्न असू शकतात। त्यामुळे आपली तयारी असणं गरजेचं आहे, आणि सर्वच प्रश्न या चॅनलवर तुम्हाला सोडवून मिळणार आहेत। तर या ठिकाणी पहा, 2 × 8 = 20, म्हणजेच 2 आणि 8 जर गुणाकार केला, 2 × 8 = 16, अधिक 4 जर केलं तर आपल्याला 20 मिळेल। त्याचप्रमाणे इथं 9 × 3 = 9 = 27, अधिक 4 केलं तर 31 आलं। त्याचबरोबर 5 × 8 = 40, अधिक 4 जर केला आपण तर आपल्याला 44 मिळेल। आता आपल्याला करायचं आहे 30 × 5 = 150, अधिक 4 = 154, आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अतिशय बरोबर असेल। तर या पद्धतीनं सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही उत्तरं काढू शकतात। यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी चुकीची संख्या ओळखायची आपल्याला।
तीन दहा सत्तावीस चार सोळा चौसष्ट पाच पंचवीस एकशे पंचवीस। तर पहा मित्रांनो या ठिकाणी ही पहिली संख्या पाहिली आपण, दुसरी जर पाहिली आणि तिसरीचा जर असा गट तयार केला तर लक्षात येईल आपल्याला या ठिकाणी पाच पाचचा वर्ग पंचवीस, पाचचा घन एकशे पंचवीस, चार चारचा वर्ग सोळा, चारचा घन एकशे चौसष्ट। मी या ठिकाणी लिहितोय मित्रांनो पाच पाचचा वर्ग आणि पाचचा घन म्हणजेच काय येईल पाच पंचवीस आणि एकशे पंचवीस। याचा जर केला आपण तर चार चारचा वर्ग चारचा घन म्हणजे चार सोळा आणि चौसष्ट म्हणजे या ठिकाणी पाच पंचवीस एकशे पंचवीस याप्रमाणे बरोबर आहे, चार सोळा चौसष्ट या ठिकाणी याप्रमाणे बरोबर आहे। आता पाहूया तीन तीन तीनचा वर्ग आणि सत्तावीस, हे जर आपण सोडवलं तर आपल्या लक्षात येईल तीन नऊ आणि सत्तावीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला तीन नऊ आणि सत्तावीस पाहिजे होतं, या ठिकाणी नऊ येणं गरजेचं होतं म्हणजे चुकीचं आहे दहा, म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अतिशय बरोबर असणार आहे। तर या पद्धतीनं हे सर्व प्रश्न यासारखी भरपूर प्रश्न तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळणार आहेत मित्रांनो। वर्ग घन घनमूळ सर्व पाठ करून घ्या, त्याच्या ट्रिक्स पण आपल्या चॅनलवर आहेत त्या आपण पाहून घ्या। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। तर पहा मित्रांनो या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी पण पुन्हा तुम्हाला वर्ग सर्व वर्ग दिसत आहेत, पहा चारचा वर्ग सातचा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग पाचचा वर्ग नऊचा वर्ग दहाचा वर्ग म्हणजे सगळे वर्ग आहेत। तर या ठिकाणी काय केले ते पाहूया आपण, या ठिकाणी आपण जर सगळ्यांची वर्गमूळ काढून घेतली म्हणजेच वर्गमुळात सोळा हे सोळा, वर्गमुळात पंचवीस, वर्गमुळात एकशे एकवीस, वर्गमुळात एकोणपन्नास, तर आपल्या लक्षात येईल हे जे मिळणार आहे चार पाच अकरा आणि सात। या सगळ्यांची जर बेरीज केली चार आणि पाच नऊ, नऊ आणि अकरा वीस आणि सात सत्तावीस, तर या सत्तावीसचा जर वर्ग केला तर तो येतो सातशे एकोणतीस की जो या ठिकाणी मध्यभागी लिहिलेला आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात आली तुम्हाला या ठिकाणी सर्व संख्यांचे वर्गमूळ काढलेले आहेत। तसंच आता या ठिकाणी आपण डायरेक्ट वर्गमूळ काढूया, एकचं वर्गमूळ एक, या ठिकाणी पहा एकचं वर्गमूळ एक, पाच पंचवीसचं पाच, नऊचं सात आणि सहाचं सहा, या सगळ्यांची जर बेरीज केली एक आणि पाच सहा आणि सात तेरा आणि सहा एकोणीस, आणि या ठिकाणी बेरीज म्हणजेच एकोणीसचा वर्ग या ठिकाणी लिहिलेला आहे। त्याच पद्धतीने आपल्याला आता या ठिकाणी हे पण सोडवून घेऊया, वर्गमुळामध्ये नऊ या सगळ्यांची बेरीज करत आहोत आपण, वर्गमुळामध्ये एक्क्याऐंशी, वर्गमुळात सोळा, वर्गमुळात शंभर, या सगळ्यांची वर्गमूळ काढूया तीन नऊ चार आणि दहा। तर पहा या ठिकाणी दहा आणि नऊ या ठिकाणी जर बेरीज केली आपल्याला लक्षात येईल चौदा, चौदा आणि हे बारा सव्वीस, आणि सव्वीसचा जर वर्ग केला तर तो येतो सहाशे शहात्तर, हे सव्वीस आलं आणि सव्वीसचा वर्ग येतो सहाशे शहात्तर, म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे उत्तर अतिशय बरोबर असणार आहे। तर मित्रांनो या पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं या ठिकाणी गणित सोडवून दिलेले आहे, जास्तीत जास्त तयारी करून घ्या। आपल्यासाठी ज्या जागा आहेत त्या मी पुन्हा एकदा सांगतो, कर्स आहे गट क, चारशे अठ्याहत्तर जागा आहेत, भरपूर जागा आहेत मित्रांनो। त्याचबरोबर लिपिक टंक लेखक मराठी टायपिंग याच्या जे जागा आहेत तीनशे सोळा, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क याच्या जागा आहेत तेहतीस, लिपिक टंक लेखकच्या जागा आहेत पंचवीस। आणि ह्या चॅनल सोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लवकरच आपण सर्वच पेपर जे काही 2015, 16, 17 आणि 18 पर्यंतचे जेवढे काही एम पी एस सीचे पेपर झालेले आहेत सर्व पेपरचे स्पष्टीकरण या चॅनलवर मिळणार आहेत, त्यामुळे चॅनल सोबत राहा। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।